आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरला मिळणार 24 तास पाणी. पाणी कमी पडत होतं. नगराध्यक्षांनी दिली कबुली. पाणी योजनेसाठी 1,55,00,000 निधी. जयसिंगपूर शहरात पिण्याचं पाणी कमी पडत होतं. अनेक भागात पाणीच मिळत नव्हतं. अशी थेट कबुली नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांनी दिली. उदगाव येथील टोल नाक्याच्या शेजारी जाकवेल उभे करण्याचा शुभारंभ नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, पाणी पुरवठा सभापती सौ रेखा अर्जुन देशमुख, पक्षप्रदोत बजरंग खामकर, नगरसेवक पराग पाटील, गणेश गायकवाड, सौ मुक्ताबाई वगैरे, ॲडव्होकेट सोनाली विजयराज मगदुम, आसावरी आडके, संगीता पाटील चिंचवाडकर, दीपा झेले, संजय पाटील कोथळीकर, शीतल गतारे हे नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व शहरवासियांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2018 नवं वर्ष हे जयसिंगपूरवासियांसाठी अत्यंत चांगलं घडणार आहे, कारण बऱ्याचशा नवनवीन योजना या वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी शहरवासियांसाठी आणणार आहोत. त्याची पहिली सुरुवात या ठिकाणी, जे मागच्या वर्षी आपलं जॅकवेलचं काम मंजूर झालेलं होतं, त्याची शुभारंभ आज आपण या ठिकाणी केलेला आहे. नवीन जॅकवेल जे 1965 साली मंजूर झालेलं होतं, त्याच्यानंतरचं नवीन जॅकवेल हे आता 2018 होणार आहे. जुन्या जॅकवेलवरती अत्यंत तुटपुंजा इंटेकवरती आपल्या शहरवासियांना अडचणींना तोंड द्यावं लागत होतं, ते आता इथून पुढे द्यावं लागणार नाही. आज या कामाचा शुभारंभ अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला असून येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पुढील काही 20-25 वर्षापर्यंत जी काही लोकसंख्येची वाढ जयसिंगपूर शहरामध्ये येईल, त्या सर्व लोकसंख्येच्या वाढीला विचारात धरून आपण हे नवीन जॅकवेलचं काम हाती घेतलेलं आहे. आणि हा 8 MLDचा प्लांट असून नक्कीच चांगल्या पद्धतीने जनतेला 24/7 म्हणजे 24 तास पाणी मिळावं ह्या हेतूने आम्ही ह्या जॅकवेलचं काम सुरू केलेलं आहे. आपली 24/7ची जी नवीन योजना आहे ती देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंजूर होऊन नक्कीच जयसिंगपूरवासी एक आनंदाचा श्वास घेतील आणि आनंदाने या ठिकाणी राहतील. आणि यासाठी मी सर्व माझी सभापती देशमुखताई, आमचे उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी हे तेली साहेब आणि सर्वच नगरसेवकांना आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा देते की ह्या सर्व एकत्रित आपण काम केल्यामुळे ही चांगली पर्वणी आपल्या जयसिंगपूरांच्या नशिबी आलेली आहे. 1,55,00,000 निधी राज्यात भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर जयसिंगपूरला प्राप्त झाला आहे. जॅकवेलच्या कामाच्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या आजच्या शुभारंभ पायाभरणीच्या समारंभानिमित्त उपस्थित ज्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम घेतला, या नगरीच्या नगराध्यक्ष मान्यवयनी उपस्थित होते, त्याच पद्धतीने सर्व नगरसेवकही उपस्थित होते. त्यांच्या या पाणी पुरवठ्याचे सभापती देशमुख वहिनी ह्याही उपस्थित होते. यांच्या उपस्थित आज आपण पायाभरणी घेतलेली आहे. निश्चितपणे येत्या 7-8 महिन्यामध्ये जॅकवेलचं काम पूर्ण करण्यामध्ये ठेकेदारांनी मदत करतील अशी या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो. आणि जयसिंगपुरात जो पाण्याचा प्रश्न आहे, 24/7च्या दृष्टिकोनातून एक चांगला टाकलेला अतिशय चांगला पाऊल या निमित्तानं आपण घेत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातनं भविष्यामध्ये जयसिंगपूरला येणाऱ्या 4 वर्षामध्ये 24 तास पाणी देण्याच्या माध्यमातून नगरपालिका प्रयत्नरत राहणार आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष असू देत, सर्व नगरसेवक असू देत, यांच्या सहकार्याने आपण जयसिंगपूर नगरीला 24 तास पाणी देण्याचा ह्या पहिला पाऊल आहे. त्याच पद्धतीनं आता पुढचं हा कनेक्टिंग पाऊल आणि जॅकवेलचं काम आपण जवळजवळ 1.5 कोटीचं केलेलं आहे, त्याचबरोबर भविष्यामध्ये आपलं फिल्टर हाऊसचंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि डिस्ट्रीब्युशन लाईन जवळजवळ 15 कोटीचं काम तेसुद्धा घेऊन आपण जयसिंगपूरला 24/7 पूर्ण करायची जबाबदारी येणाऱ्या 4 वर्षात आम्ही सर्व नगरसेवक आणि सर्व नगरपालिकेत काम करणारे सर्व पदाधिकारी, ऑफिस स्टाफ असू दे, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यात मुख्याधिकारी तेली साहेबांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं मदत करतील अशी अपेक्षा. आजच्या समारंभाला सरकार अधिकारी उपस्थित होते. 1,55,00,000 खर्चाचं काम आता होणार असल्यानं शहराला पाणी कमी पडणार नाही असं सांगण्यात येत आहे. नमस्कार सर्व जयसिंगपूर शहरवासियांना, एक आनंदाचं कार्यक्रम साजरा झाला. आपण गेले कित्येक वर्ष आपले जुने जागवल आहे ते दुरुस्त करण्याच्या मागे आता गेले 5 वर्ष लागले, तरीसुद्धा या वर्षात आपले काम पूर्ण झाले. आणि आजचं त्या शुभारंभाच्या निमित्त अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व माझे नगरसेवक सर्वांचे सहकार्याने आज तो कार्यक्रम आपण पार पडला. आणि इथून पुढे सर्व नागरिकांना चांगली सुविधा मिळतील आणि जॅकवेलचे काम या वर्षभरात पूर्ण होईल एवढे आश्वासन देते.